नमस्कार आमच्या सगळ्या भाऊ बहिणींना. झालं का नाही सगळ्यांचं जेवण? तुमच्या पूनमताईचा मस्त पैकी असा स्वयंपाक चाललाय भाऊ बहिणींनो. काय स्वयंपाक चाललाय? आवाज येतोय ना? येतोय का नाही? लय भारी स्वयंपाक चाललाय. तर आता पुरी दोन चार दिवस झालं आणलेल्या, पण अजून काय मस्त असा त्यांना जी आता वांग आवडतं बरं का भाऊ बहिणींनो पुरींना. आता बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे पूनमताई हाटीला जेवाय घेऊन जा, हाटीला जेवाय घेऊन जा पुरींना. पण भाऊ बहिणींना मी काय हाटीला तर अजून पुरींना म्हणलं बरं का, पिया म्हणली बी पुरी भाजी खायला नाही मला, दुसरं नको काय म्हणली मला मस्त पैकी. अपूर्व तर म्हणली आपण घरीच मस्त असा बेत बनवू. तर मी आज आहे ना मस्त असा पुरणपोळीच्या बेताची तयारी चालली माझी. पुरणपोळी ही काय डाळ ही टाकली शिजायला. आता ही भज्याला लसूण आमटीला भज्याला सोलती या तिखट भजी करायच्या तसली नाहीत करायची मिठाची लय एकच नंबर. त्यात असं झालं प्रॉब्लेम भाऊ बहिणीनं लाईट गेली तर म्हणलं चला लसूण सोलत व्हिडिओ एखादा काढावा. सकाळी एक बोलली होती म्हणजे मी सकाळी टाकला बरं का व्हिडिओ, पण चला म्हणलं टाकावा एक व्हिडिओ. रक्षाबंधन आहे आज, सगळ्या बहिणी खुशीत असतील आपल्या भावांना राख्या बांधायला जायचे त्याच्यामुळं. तर आता मी पण भाऊ बहिणीनं सगळ्याला म्हणत असते, सगळ्यांना भावांना पण रक्षाबंधनच्या हार्दिक बरं का शुभेच्छा. तर ही काय लसूण सोलते मी तर मस्त पैकी असा बेताचा व्हिडिओ जर जमलं तर टाकीन मी. पोळ्याचा बेत करायचा आहे मला आज, पोळ्या भजी कुरडाया आमटी लय मस्त बेत आज बनवणार आहे. तर कुणाकुणाला आवडतात पोळ्या? पुरणाच्या पोळ्या. त्यात प्रॉब्लेम असा झाला की भाऊ बहिणीनं दळणच माझं गिरणीत आहे, काय सांगावं. दळण गिरणीत आणि पोळ्या घरी. तर गिरणीवाला म्हणलाय बरं का, गिरणीवाला कुठंतरी गेलाय बाहेर गावाला का काय गिरणीवाली. मग आता बघू तोवर दुसरं करून ठेवते ना बाकीचं. आता पोळ्या जास्त गोड नाही बरं का भाऊ बहिणीनं, एवढं आवडीनं कुणी खात म्हणजे भात आमटी जास्त आवडीनं खात्यात. पिओ चला मला ही दे बरं, भांडं दे आपलं लसूण ठेवायला. तर पावसाचं वातावरण होतंय बरं का, पण पाऊस काय येईना भाऊ बहिणींना. अंधार दिसतोय ना माझ्या मागे ह्या साईडला तुम्हाला, लाईट गेली ना जरा अंधारच राहतो ह्या रूम मध्ये. झालाय लसूण सोलून, खोबरं फिबर खिस्ती मस्त पैकी अशी झणझणीत आमटी बनावती. ये ना इथून ये, पण माझं स्टँड नको पाडू, जा पटकून ये. आणि ही बी घे कांदा दे दोन तीन कापायला मला मस्त भजया करते ना भजे कुरडया. राडा पडलेला आवारला भाऊ बहिणींनो. हिळी फिळी एका जाग्या बसून मी बी आता म्हातारी झाली, मला बी होत नाही आता काम, काय करू वैतागली करू. तरी बी माणसांना आनंद नाही भाऊ बहिणींनो, मुळा उठले ती घरातली माणसं बी. हा जा आनंद नाही माणसांना. आता माणसान पुढं काय आता म्हणतात का नाही, कसं काय करावं कसं करावं ही डोकं चालं नाही माझं. मग सगळ्याला टक्कर देऊन सगळ्या गोष्टी कराय बघते, पण लय डोक्याला टेन्शन होत या. घरचाच भेद्या लंका ढांत लोकाला बोलून काय फायदा नाही का. घरी बी असत्यात लय मोठ्याल लंका ढान भेदे जे माणसाला त्रास देते घेण्या देण्याच. डाळ शिजत आली असेल
आता ही भाज्याचं सामान करती ना तयार. तू काय डाळ शिट्या मारताय का नाही कुकर? आता कसं आहे भाऊ बहिणींनो, पुरी असल्यामुळे मी बोला ना जास्त बर का, जास्त ह्याच काय म्हणतात थोडे गोड उत्तर मिळा ना, त्याच्यामुळे जरा जास्त व्हायला लागले ना, जास्त व्हायला लागले प्रवचन. त्याचं जरा चढ्या जोड उत्तर म्हणजे खणखणीत उत्तर पडलं ना तेव्हा ती बंद होईल. मग जरा जास्त ओव्हर एकटं चाललेला. पण मी कसं आहे, मी शांत आहे जरा, माझ्या शांतीचा गैरफायदा घेतला जातोय. आणि भाऊ बहीण तर मला म्हणतात पूनम ताई शांतच राहा. अहो शांतीला घेतल्यावर लय फायदा घेतात लोक, व शांतीला जगू देत नाहीत लोक. ह्या जगात जर जगायचं असलं ना तर शांतीचं विसर्जन करावं लागतं गंगेत, तेव्हा आहे ना लोक जगू देतात. कारण की शांती फक्त आपल्या मनाला ठेवायची, पण जगाला जर तोंड द्यायचं म्हणलं ना तर शांतीला ठेवून जमत नाही. त्याला तड्याचोड उत्तर द्यायचं म्हणलं ना तर शांतीला जरा बाजूला ठेवावी लागते, एखाद्या कोपऱ्यात बसावं लागते शांतीला. आता तुम्हीच सांगा, शांतीला जर धरून राहिली तर माझा फायदा किती लोक घेतील अजून? हा हा. आणि कवर धरायची शांतीला आणि कामन धरायची, घेण्यानं देण्याची, घेण्यानं देण्याची शांतीला धरून बसायचं. वय वैताग आला वैताग. बर आपलं बोलणं नाही, कोणाला म्हणणं नाही काय, आणि हे वैताग वाडी रोजचा डोक्याला, घेण्याना देण्याचा. पुरी घालू द्यावं मला उद्या परवा दिवशी, मग बघते काय येते. आता कसं आहे, मी जास्त काय लय येत आहे बोलायला बरं का तोंडाला, पण जास्त नाही, जरा लिमिटमध्येच घेतलं या. बोलायचं नाही, चुबळते का नाही तर कान काटे का, अशातली गंमत झाली आहे सध्याच्याला. फक्त मॅस पुरींच्या तोंडाकडे बघायचं असं झालंय ते. लेकर लेकर तरी कुणी कुणाचं नाही, लेकर लेकर करायचं आहे. खाली हात आएगा खाली हात जाएगा, मा बाप बहन बीवी काय म्हणतात, अभी तेरे साथी है, कब्र है तेरी मंजिल और ये बराती है, लाके कब्र में तुझको उल्टा पाक डालेंगे, अपने हाथों से तेरे मुंह पे खाक डालेंगे. तसं ही आपलं आपलं माझ माझ म्हणायचं या, नाही तर काय नाही, कुणी नाही माझ कुणी नाही तुझ. माझ माझ कबाड वज. गार हवा सुटली भाऊ बहिणीनो, लय दन करत होत बर का, पाऊस काय आहे ना पण ऊन मात्र भरपूर पडत या, काय सांगायचं. तर आज पोळ्याचा स्वयंपाक भाऊ बहिणीनो करणार आहे मी, मस्त असा गोड गुलगुलीत मस्त स्वयंपाक करणार आणि मस्त दणकून हाणणार, मस्त दणकून हाणणार पोळ्याचा स्वयंपाक करायचं, मस्त पैकी खायचं, कोणाचं टेन्शन नाही घ्यायचं, कोण आपल्याला आणून देत नाही तेव्हा कोणाचं बी टेन्शन घेऊन बसा. अशी कितीतरी येत्याल टेन्शन द्यायला, मग बसायचं का झुरत झुऱ्या कोंबडीवानी, तुम्ही सांगा बसायचं का झुरत. हे काय कांद लसूण आणलाय हो, कांद लसूण इकडे पसार आवरीत होती, पण त्यात काय झालं लाईटीचा थोडा प्रॉब्लेम झालं ना, लाईट गेली आणि त्यात काय झालंय माझं जरा स्टँडच तुटलंय ना, स्टँड तुटल्यामुळं जरा माझा घोळ झालाय भाऊ बहिणींनो. एक स्टँड तुटलंय दुसरा आहे बरं का, पण त्याला आता लावायला मला ती ही करावं लागते, जागा करावं लागते त्याला लावायला. ही जी उभा करायचं स्टँड आहे ती मोडलंय ना,
एखाद चांगलं भारी स्टँड बी आणायचं, एखाद मला हेडिव काढाय आपलं हाय आपलं काम कुठं नाही कुठं सोशल मीडिया ह्याच्यावर चालू, चार पैसे भेटतेत, अशी लोक कितीतरी येतेली तरास द्यायला, मग बसायचं का तरास घेऊन हे करत लोकांचा घेऊन डोक्याला ताण करत. जिथे आपापल्या हिमतीव कमवत असतो ना, आपापल्या हिमतीव खात असतो, कुणाला झळ वाटून घ्यायची काहीच कारण येत नाही, कुणालाच त्रास होऊन वाटून घ्यायची काहीच कारण येत नाही. ज्योती ज्याच्या त्याच्या कष्टाने नशिबाने खात असतो, त्याच्यामुळं त्रास करून कुणीच घेऊ नये. डोळ जागते तया निस्त डोळ जागते. भात आमची नाद थोडा आहे आज भाऊ बहिणीने जेवणाचा. ठीक आहे झालं लसूण सोलून बर का, आता स्वयंपाक करताना मस्त पैकी टाकेन तुम्हाला व्हिडिओ. भज्या कुरडाया पोळ्या आता लाईट येऊस तर हिरवी मिरची बारीक करायसाठी बसावं लागेल. मस्त पाटावर आहे पण हाताची आग म्हणजे ती हाताची आग नाही बरं का, तर पहिल्यापासून आपण वाटलेलंच आहे, त्यात काय वाद नाही, पण पाटावर उठ्यावर नाही आता वाटत. भाऊ बहिणीने लाईट दिवस तर थांबनच मी मिक्सरमध्ये कसं बार कणकुणी बारीक होईल. म्हणजे पापड ही तळून घेती भजी ही पोळ्यावर नाही टाईम लागायचा, शिवटून पोळ्या करायच्या. लय मोठा लसूण सोललाय आमटीला, आमटी टाकावी लागेल शिजायला. चला मग भाऊ बहिणीनो करती झणझणीत पोळ्याचा स्वयंपाक. आता बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं होतं की पूनमताई पुरी आल्यात घरी काहीतरी गोड गोड धोड बनवा, गोड धोड बनवा. बनवती काहीतरी पुरींसाठी गोड धोड. आता मस्त हाटीला बी हाटीला जाव बर का, पण पिया म्हणती मला पुरी भाजी खाऊ वाटली मम्मी, मला पुरी भाजी खायला नाही. तर बघू जाऊ हाटीला बी, पण म्हणलं थांबा आजच्या दिवस काय म्हणतात का नाही रक्षाबंधनच्या निमित्ताने लेकरांना बी गोडधोड करून घालावं. जातील हॉस्टेलला, एकदा हॉस्टेलला गेल्या परत लवकर येणं होत नाही व लेकरांचं. आणि आता पिया पहिल्यांदा नवीन होती, त्यावेळेस पाठवायची 4-8 दिवसाला, त्याच्यामुळं आणायचो बी आपण. आणि तिला पहिल्यांदा नवीन नवीन जमत नव्हतं ना पियाला, आणि पियाला सोबत नव्हतं आपल्यातलं कोणी. आता अपूर्वाला टाकली तर अपूर्वाला पिया सोबत आहे ना, आपल्या घरातलं माणूस असल्यावर करमून जातं माणसाला कुठं पण. त्याच्यामुळं मग आता दोघी बहिणी बहिणीला आणत नाही ना सारखं, नाही तर पहिल्या मग पहिलं पिऊला आणायची ना 4-8 दिवसाला 15 दिवसाला सुट्टी दिवशी, शनिवार रविवार सुट्टी असली की आणायची मी इकडे घरी. पण आता नाही, आता डायरेक्ट आता दिवाळी गेल्या तर दिवाळीच्या सुट्टीला फिटेल, नाही तर मध्ये आधी जरी सोडलं तरी आणीन बरं का, नाही असं नाही. पण काय आता घरी आणून घरचं तर काय सतारा, तुम्हाला तर माहिती आहे लेकरांवर परिणाम व्हायचं, त्यामुळं घरी आणायचं जरा सध्याच्या काळात मी टाळाटाळ करते पोरींना, बाकी दुसरं काहीच नाही भाऊ बहिणीनं. चला मग भाऊ बहिणीनं घ्या सगळ्यांनी आपापली काळजी, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.